अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अब्दुल रहीम खान खिलाफत टाइम्स में आपका स्वागत करता हूं। आपने थोड़ी देर पहले देखा ही होगा कि क्लिप के अंदर किस तरह मुस्लिम औरतें रो रही हैं, बिलख रही हैं। विशालगढ़ पर, जो कि कोल्हापुर में है, जहां पे शाहू महाराज पहली बार वहां पे गए इनके पुरसाने हाल लेने के लिए, लेकिन महिलाओं ने इस तरह से ठगा के लगा के अपना दर्द जताया जैसे कि उनका सब कुछ बर्बाद हो गया हो। क्या हम सरकार से ये कहना चाहते हैं कि मुसलमानों का हाल यही होना है या इससे बदतर होने वाला है, मुझे बताइए। दोस्तों, शाहू महाराज को ये देखकर बहुत गुस्सा आया और ये घटना देखकर उनको बहुत दुख हुआ कि ऐसी घटना हमारे महाराष्ट्र में पहली बार हुई और हमारे राज्य में, हमारे इलाके में हुई। ये दिन, ये मस्जिद डोमिनेशन और कुरान की बेहुरमती और बच्चों और औरतों के लिए ये एक भयानक मंजर था और ये दिन ता उम्र तक महाराष्ट्र को याद रहेगा। बाबरी मस्जिद के बाद ये एक डेमोलेशन था और इसके अंदर एक अतिक्रमण हटाने के लिए एक सरकार ने कदम उठाने चाहिए थे, ना कि धार्मिक संगठनों को ये कदम उठाना चाहिए था। उन्हें कोई हक नहीं है कि इन मजलूमों पे और इन बेवाओं पे, इन औरतों पे, इन बच्चों पे, हमारे मस्जिदों पे या हमारे दरगाहों पे या हमारे किसी भी जगह पे इस तरह की कार्रवाई खुद करना नहीं चाहिए, कानून हाथ में लेना नहीं चाहिए था। सरकार किस लिए है, संविधान किस लिए है, हम इनसे पूछते हैं कि ये सरकार किस लिए है, संविधान किस लिए है। इस घटना के खिलाफ़ आप पूरे देश में, पूरे भारत भर में, महाराष्ट्र में ऐसी कड़ी से कड़ी सज़ा इन्हें देना चाहिए, ये मांग उठ रही है। MIM के बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब ने और औरंगाबाद के AIMM के इम्तियाज़ जलील साहब ने भी अभी पूरे भारत भर में प्रदर्शन करने का ऐलान कर दिया। आने वाली 19 तारीख को जुमे के दिन ये प्रदर्शन होने वाला है पूरे भारत भर में। क्यार केला नव्हता अशी गोष्ट घडली आहे, आणखीन नादुरुस्त सगळं दंगा दुरुस्त हे करून सगळं मोडतोड एवढी मोठ्या प्रमाणात झालेली आहे की कोणी त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही। शासनाकडे काय मागणी करणार आहे? सगळ्याची भरपाई दिलीच पाहिजे त्यांनी। प्रयत्न केला असता तर हे कळलं असतं का? कोणी प्रशासनाने प्रयत्न केले असतात अतिक्रमण काढण्यासाठी विशाळगडावरील, तर याचा आणि वरचा काही संबंध नाही। प्रत्यक्ष जरी नसला तरी इथं जरा वेगळं दिसतंय। महाराज, खरं तर अनेक महिलांनी आपल्यासमोर आक्रोश व्यक्त केला, मोठं नुकसान झालेलं आहे, या सर्वांचा महिलांचा आक्रोश जो होतो या सर्व नुकसानीबाबत होता, यासाठी आता पुढे आता आपण कशा पद्धतीने सांत्वन केला काय त्यांना? तेच आता जेव्हा आपण कोल्हापूरला जाऊ आणि सगळे मिळून एकत्र बोलू तेव्हा त्यातनं मार्ग शोधून काढू आणि निश्चितच या सगळ्यांना काय जी नुकसान माहिती दिलेले आहेत, प्रचंड नुकसान लोकांचं झालेलं आहे, प्रीप्लॅन्ड अटॅक होता का अशी शंका होते, आणि म्हणून प्रशासन कुठं कमी पडलं, यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळू शकेल, परंतु त्याच्यापेक्षा कुणी यामध्ये दिरंगाई केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण भूमिका स्पष्ट करावी। रविवारी हे झाले त्याच्यावर अजून तिघांचंही वक्तव्य आलेलं नाही, किमान हे घडलेलं आहे, हे चुकीचं घडलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करणार असं म्हटलं पाहिजे, आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी यात सामील आहेत त्यांची नावंच नाही आहेत यामध्ये, त्यामुळे मला वाटतं प्रशासन कुठंतरी ज्यांनी केलेलं आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते। आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाणार आणि ही सगळी माहिती खासदार साहेबांना आम्ही त्यांना देऊ।